चांगली बातमी महिले दाखवून द्या तुम्ही कुठे निघालात? रांगे पाटलाला सपोर्ट देण्यासाठी मुंबईला निघालेलो आहे. वर्ष झालं आमचा समाज इतर सगळ्या पक्षाच्या मागे आहे. काहीच फायदा झाला नाही आमच्या सगळ्याच्या मागे राहून. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, आता आम्हाला कोणीही पक्षाचं काही देणं घेणं नाही. जोपर्यंत आम्हाला जरांगे पाटील म्हणेल ती दिशा आम्ही फिरणार आहोत मुंबईला जाऊन. आता लागली 2 महिन्यात निवडणूक आहेत, त्यांचा का प्रसाद होणार? निवडणूक जरी लागल्या तरी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला. आम्ही गावात कोणाला सुद्धा येऊ देणार नाही, कोणत्याही पक्षाला. जरांगे पाटलाने जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आमचा समाज मराठा सकल समाज चालणार आहे. आम्ही मुंबईला जे निघालोय, जे आमचं हक्काचं आरक्षण आहे, जे इतर समाजाने 40 वर्ष ते ना आमचं घेतलेलं आहे, आमचा पुरावासुद्धा सापडून आम्हाला देत नाही. द्यायला आरक्षण दिलं तेव्हा त्याला पुरावेसुद्धा शासनानं मागितले नाही. आम्हाला जे आता आरक्षण मागा आलं की आम्हाला आता पुरावे मागायले. 1954 पासून त्याचे लेकरं बाळ श्रीमंत झाले ना. आमचा जे समाज आहे मराठा आतापर्यंत मागं राहिलेला आहे. शिक्षण शिकूनसुद्धा आमच्या समाजाला 2-2 मार्कावर मागं टाकायला येतं. त्याचं 80 मार्क टाकले तर ड्युटीला लागले. आमचं 90 असूनसुद्धा ड्युटीला घेणं झाले शासन. त्याच्यामुळे आमचा मराठा समाज मागास राहिलेला आहे. हक्काचं आरक्षण असून आम्हाला 16% आरक्षण आमचं आम्हाला OBC च्या 50% आत द्या शासनाने द्या. भारतात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. मोदी सरकारला आरक्षण द्यायला काय अडचण नाही. याच्यामध्ये दोघांची सत्ता एकच आहे. तरीबी यायला राम अयोध्येचं कालचं पूजन करायची काय गरज नव्हती. यायला यायला मवरचा विचार करून समजा खुर्चीवर बसण्यासाठी, राजकारणासाठी, स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी कालचा राम अयोध्येचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमच्या समाजाचा विचारच करणं झाले ते फक्त यायला खुर्ची प्यारी आहे राजकारणी लोकायला. सकल मराठा झरवती नाही. महाराष्ट्रातही सरकार भाजपचं आहे. भाजपचं आहे, महाराष्ट्रात आहे, राज्यात आहे. आपलं उत्तराखंडला समजा ज्याच्या त्याच्या राज्यात जसं ठरवून दिलं तसं महाराष्ट्रसुद्धा यायच्या हाती आहे. हे सुद्धा देऊ शकतात यायच्या मनात आल्यावर. आता हे सुद्धा निर्णय घेण्यात आले. पुढील उपाय काय करणार मराठा समाज? आता मराठा समाज आता जोपर्यंत आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला अमर उपोषणाला बसणार आहे. जरांगे पाटला संघ पांडुरंग नवली राहणार अर्धापूर मेनला खुर्द तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथून रहिवासी असून आज आमच्या मराठा समाजाला हे गांजरावणी वापरतात आणि पाला फेकून देतात. हा समाज मराठी समाज आमचा हा शेती एकूण रोजदारीच्या मागे लागलेला आहे. या सरकारचं एक तत्वी एक पक्षी सरकार असून महाराष्ट्रात यांचं सरकार आहे आणि पुऱ्या भारतात यायचं सरकार आहे. तरी यायला 370 कलम हटवाय यायला 10 दिवस लागत नाही. यायला राम मंदिराचा मुद्दा उचला आहे. यायचं हे करा यायला हे होत नाही आणि मराठी समाजाला आरक्षण द्या यायची जरा तकलीफ होती. मराठी समाजाला आरक्षण का देत नाहीत? यांच्यासंघ समजे नेते घ्या. यायचे समजे पक्ष महाराष्ट्रात येतात की गुवाहाटीला जातात. यायला 4 दिवसात गुवाहाटी येते. यायचं सरकार यायचं मुख्यमंत्री 4 दिवसात यायचा मुख्यमंत्री होतो. शिंदे गट एकत होतो. शिंदे गटाधी शिवसेनेतून शिंदे गट होतो. यायला हे का प्रकारने हे करायतात आणि मराठी समाजाला आरक्षण म्हणता. कुणबी पण मानपत्र नाही. कोणाचे कुणबी इतक्या नोंदी सापडून सुद्धा कुणबी पण प्रमाणपत्र सापडून सुद्धा हे मराठी आरक्षण देत नाहीत. इतक्या नोंदी सापडून सुद्धा यायची तरतूद होत नाही.